हॅलो फ्रेंड आपल्या महाराष्ट्र ऑनलाईन क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग सर्वांना मित्रांनो आजचं आपलं हे वयवारीवरील अकरावे सॉरी बुद्धिमत्तेवरील अकरावे आणि वयवारीवरील जवळपास सहावे लेक्चर असेल ठीक आहे आणि हे शेवटचे लेक्चर आहे आपले या लेक्चरमध्ये राहिलेले वयवारील ले प्रश्न तीन ते चार प्रश्न आणि होमवर्कसाठी तुम्हाला मी आठ ते दहा प्रश्न देणार आहे ज्याची उत्तरं तुम्ही यूट्यूबच्या खाली कमेंट करायची आहेत ते जे दहा प्रश्न असतील ते आतापर्यंत वयवारीचे जे झालेले पाच ते सहा लेक्चर आहेत त्या लेक्चरवरील असतील सर्व जेणेकरून ते प्रश्न जर तुम्हाला सुटले तर तुम्हाला वैवारी टॉपिक बऱ्यापैकी क्लिअर झालेला आहे असे कन्सिडर होईल ठीक आहे आता हे जे प्रश्न आहे ते, ते, ते आपण पाहू त्यानंतर तुम्ही ते प्रश्न सोडवा बघा आता त्रेचाळीसवा वा क्वेश्चन म्हणजे थोडक्यात त्रेचाळीसवा वा वेगळा टाईपच एक प्रकारचा आहे तो ठीक आहे एका व्यक्तीने त्याच्या वयाचे वर्णन पुढीलप्रमाणे केले आहे माझे तीन वर्षानंतर ती माझ्या तीन वर्षानंतरच्या वयास तीनने गुणा व त्यातून माझे तीन वर्षापूर्वीचे वय तीन वेळा वजा करा ठीक आहे तर त्या व्यक्तीचे वय काढा ठीक आहे आता आपण काय करू त्या व्यक्तीचे आत्ताचे वय कन्सिडर करू ठीक आहे त्या व्यक्तीचे व्यक्तीचे आजचे वय ठीक आहे आजचे वय काय मानू आपण एक्स मानू ठीक आहे आता त्या व्यक्तीचे तीन वर्षानंतरचे वय काढू आपण ठीक आहे त्या व्यक्तीचे तीन वर्षानंतरचे वय नंतरचे वय नंतर किती येईल एक्स प्लस तीन ठीक आहे आणि तीन वर्षापूर्वीचे वय ठीक आहे त्या व्यक्तीचे व्यक्तीचे तीन वर्षा पूर्वीचे वय ठीक आहे काही एक्स मायनस तीन कारण तीन वर्षापूर्वीचं आजचं एक्स तीन वर्षानंतर एक्स प्लस तीन तीन वर्षापूर्वी एक्स मायनस तीन ठीक आहे आणि आता हे जे आहे दिलेलं त्यांनी हे यावरून आपलं समीकरण तयार होतं ठीक आहे त्यांनी काय सांगितले तीन वर्षानंतरच्या वयास तीन वर्षानंतरचं वय काय एक्स प्लस तीन ठीक आहे वयास तीनने किती कितीनं तीनने ठीक आहे आणि त्याच्यातून काय सांगितले त्याच्यातून माझे किती तीन वर्षापूर्वीचे तीन वर्षापूर्वीचे वय काय एक्स मायनस तीन ठीक आहे वय तीन वेळा वजा करा तीन वेळा वजा करायचे म्हणजे याला पण तीनने गुणावं लागेल बरोबर आहे वजा करा म्हणजे वजा बघा समीकरण कसं तयार झालं माझे तीन वर्षानंतरचे वयास तीन ने गुणा ने गुणलं आणि त्याच्यातून माझे तीन वर्षापूर्वीची वय तीन वेळा वजा करा म्हणजे तीन वेळा म्हणजे आपण तीन वेळा हे वय ह्याच्यातून वजा करणार म्हणजे ज्याला तीन याला तीन मल्टिप्लाय करून डायरेक्ट याच्यातून वजा करणार हे झालं तुमचं समीकरण तयार ठीक आहे आता हे सॉल्व्ह करा याच्यावरून एक व्या व्हॅल्यू निघेल आणि ते तुमचं त्या व्यक्तीचं आजचं वय असेल ठीक आहे बघा आता तीन मल्टिप्लाय करा तीन एक स्लस तीन त्रिक नऊ मायनस ठीक आहे काय येईल तीन एक्स ठीक आहे आता काय तीन त्रिक नऊ पण मायनस मायनस काय होईल प्लस होईल बरोबर प्लस नऊ येईल ठीक आहे मग काय येईल सोडवा इथं बरोबर चिन्ह द्या ठीक आहे ह्या तीन एक्स म्हणून हे तीन एक्स वचा झाले काय आले नऊ प्लस नऊ अठरा वर्षे हे झालं त्या व्यक्तीचे वय ठीक आहे म्हणजे इथं समीकरण असे तयार झाले याच्या अगोदर पण आपण एक्सच घेऊ शकतो ठीक आहे एक्स बरोबर हे समीकरण तयार झालं आहे म्हणून एकशे व्हॅल्यू अठरा आली ठीक आहे म्हणजे त्या व्यक्तीचे वय इथे असेल अठरा वर्ष असेल ठीक आहे आपलं ऑप्शन ऑप्शन नाही दिलेलं अठरा वर्ष आपलं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा मुलाच्या व मुलाच्या वडिलांच्या वयाच्या बेरजे इतके आज मुलाच्या आजीचे वय आहे ठीक आहे आजी आजोबांपेक्षा सात वर्षांनी लहान आहे पंधरा वर्षापूर्वी आजोबाचे वय त्याच्या नातवाच्या वयाच्या बारापट होते तर वडिलांचे आजचे वय अठ्ठेचाळीस वर्ष असेल तर आजीचे आजचे वय काढा ठीक आहे आता आपण मुलाचे वय एक स मानू पहिल्यांदा मुलाचे आजचे वय ठीक आहे आजचे वय काय मानले आपण एक सर्ष ठीक आहे वडिलांचे त्यांनी दिलेलं आहे इथं बघा वडिलांचे आजचे वय अठ्ठेचाळीस वर्ष असेल म्हणजे वडिलांचे आजचे वय किती आहे तर अठ्ठेचाळीस वर्ष ठीक आहे आता त्यानंतर काय सांगितलं दे त्यांनी मुलाच्या व मुलाच्या वडिलाच्या आजच्या वयाच्या बेरिजे इतके आज मुलाच्या आजीचे वय आहे म्हणजे मुलाचे आणि वडिलांच्या वयांची बेरीज केली की तेवढं वय आजीचं आहे बरोबर आहे मग आजीचे आजीचे आजचे वय काय येईल एक्स प्लस अठ्ठेचाळीस वर्षे ठीक आहे आता त्यानंतर त्यांनी काय सांगितलं आजी आज आजोबांपेक्षा सात वर्षांनी लहान आहे ठीक आहे मग आजोबाचं वय किती येईल आजोबाचं वय तर यावरून काढलं तर आजोबाचे वय काय येईल आजचे वय तर काही एक्स प्लस अठ्ठेचाळीस हे आजीचं वय आणि आजी सात वर्षांनी लहान आहे म्हणजे आजोबा आजीपेक्षा सात वर्षांनी मोठे आहेत म्हणजे प्लस सात किती येईल एक्स प्लस पंचावन्न बरोबर हे झालं आजोबाचे वय आजचे ठीक आहे आजचे त्यानंतर त्यांनी काय सांगितले पंधरा वर्षापूर्वी आजोबाचे वय त्याच्या त्यांच्या नातवाच्या वयाच्या बारापट होतील बरोबर पंधरा वर्षा पूर्वी ठीक आहे म्हणजे आता याचं एक समीकरण तयार होईल बघा मग पंधरा वर्षापूर्वी ठीक आहे पंधरा वर्षा पूर्वी मला सांगा आधी आपण पंधरा वर्षापूर्वी आजोबाचं आणि नातवाचं वय काढू ठीक आहे मुलाचे आजचे वय एक्स आहे पंधरा वर्षापूर्वी काय असेल मुलाचे वय पंधरा वर्षापूर्वी इथं घेऊ मुलगा काय असेल व हो? एक्स मायनस पंधरा बरोबर आणि आजोबाचे काय असेल कारण आजोबाचं आणि मुलांचं ना रिलेशन दिलेलं येतं बरोबर समीकरणात मग आजोबाचे वय पंधरा वर्षापूर्वी तर आज किती एक्स प्लस पंचावन्न आहे बरोबर मायनस पंधरा होणार बरोबर म्हणजे काय येणार एक्स प्लस चाळीस पंचावन्न मायनस पंधरा गेलं चाळीस वर्ष ठीक आहे पंधरा वर्षापूर्वी आणि याचं समीकरण काय सांगितलं त्यांनी तर पंधरा वर्षापूर्वी आजोबाचे वय आजोबाचे वय काय एक्स प्लस चाळीस इथं आपण घेऊ आता एक्स प्लस चाळीस आजोबाचे वय त्यांच्या नातवाच्या वयाच्या बारापट होते ठीक आहे म्हणजे नातवाचं वय काय एक्स मायनस पंधरा बरोबर याच्या बारापट म्हणजे इथं बारा येईल इथं ठीक आहे बारापट बारा आजोबाचे वय नातवाच्या वयाच्या त्या वेळीच्या वयाच्या बारापट होते है? ठीक आहे हे झालं तुमचं समीकरण तयार यावरून एक्सची व्हॅल्यू निघेल म्हणजे एक्स काय आहे मुलाचे वय आहे म्हणजे मुलाचे वय निघेल मग काय येईल आता एक्स प्लस चाळीस बरोबर बाराने आत मल्टिप्लाय केलं बारा एक्स मायनस का येईल एकशे ऐंशी ठीक आहे मग काय येईल चाळीस इकडे गेलं नाही एक्स इकडे गेलं एकशे ऐंशी इकडे आलं चाळीस तर मायनस आहे इकडे गेल्या प्लस होईल एकशे ऐंशी बरोबर बारा एक्स मायनस एक्स ठीक आहे काय आले तर आता दोनशे वीस बरोबर अकरा एक्स ठीक आहे दोनशे वीस डिवायड अकरा बरोबर एक्स एक्स बरोबर काय आलं एक्स बरोबर वीस आलं बरोबर वीस वर्ष हे कोणाचं वय आलं मुलाचे वय आले बरोबर ह्या वीस वर्ष आपल्याला विचारलं की आजीचे आजचे वय आजीचे आजचे वय काय आजीचे आजचे वय एक्स प्लस अठ्ठेचाळीस ठीक आहे मग इथं मी करतो थोडक्यात आजीचे आजचे वय ठीक आहे काय एक्स प्लस अठ्ठेचाळीस एक्सची व्हॅल्यू काय आली वीस वर्ष हो। आणि अठ्ठेचाळीस म्हणजे प्लस अठ्ठेचाळीस किती आलं मित्रांनो वीस प्लस अठ्ठेचाळीस अडुसष्ट वर्षे म्हणजे आजीचे आजचे वय आहे अडुसष्ट वर्षे ठीक आहे आलं लक्षात नेक्स्ट क्वेश्चन बघा मनीषा व दीपाली यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर पाचास एक स आहे मनीषा ही परिणितीपेक्षा नऊ वर्षांनी लहान असून नऊ वर्षानंतर पर परिणितीचे वय तेहतीस वर्षे होईल ठीक आहे दीपाली व मनीषा यांच्या वयातील फरक हा परिणितीच्या आजच्या वयासमान आहे तर एक सची किंमत काढा बघा प्रश्न कसा विचारलाय असे एकदा व्यवस्थित वाचला की लक्षात येईल पण फास्ट वाचला थे। तर कळणार नाही काय आहे ते ठीक आहे बघा आता त्यांनी काय दिलेलं आहे आपल्याला तर नऊ वर्षानंतर परिणितीचे वय तेत्तीस वर्ष होईल ठीक आहे यावरून आपण वय काढू शकतो नऊ वर्षानंतर वर्षानंतर परिणितीचे वय किती आहे मित्रांनो परिणितीचे वय नऊ वर्षानंतर तर तेहतीस वर्ष आहे ठीक आहे मग हिचं जर आजचं वय काढलं म्हणजे काय परिणितीचे आजचे वय काय येईल आजचे वय नऊ वर्षानंतर तेहतीस आहे आजचे तेहतीस मायनस नऊ किती येईल चोवीस वर्षे हे झालीच आजचं वय का तर नऊ वर्षानंतर तेत्तीस आहे म्हणजे आजचं चोवीस वर्ष ठीक आहे आता त्यांनी काय सांगितलं मनिषा ही परिणितीपेक्षा नऊ वर्षांनी लहान आहे म्हणजे मनिषाचे पण वय निघते आपल्याला ठीक आहे मनिषाचे आजचे वय का, है? का तर मनिषा ही परिणितीपेक्षा नऊ वर्षांनी लहान आहे परिणितीचं वय काय चोवीस आजचे बरोबर मग मनीषाचे काय येईल तर चोवीस मायनस नऊ परत येईल का तर नऊ वर्षांनी लहान आहे परिणितीपेक्षा मनिषा म्हणून चोवीस मायनस नऊ किती आलं पंधरा वर्षे म्हणजे आपल्याला मनीषाचं पण वय निघालं परिणितीचं पण वय निघालं ठीक आहे आता त्यांनी काय सांगितलं आपल्याला एक सी व्हॅल्यू काढायची बरोबर पण त्यांनी काय तर सांगितलं दीपाली व मनीषा यांच्या वयातील फरक हा परिणितीच्या आजच्या वयासमान आहे म्हणजे चोवीस बघा हे वाक्य बघा व्यवस्थित काय सांगितलं त्यांनी दीपाली व मनीषा यांच्या वयातील फरक हा परिणितीच्या आजच्या वयासमान आहे बरोबर बरोबर मग मला सांगा दीपाली व मनीषामध्ये किती वयाचा फरक आहे परिणितीच्या वयाचा समान म्हणजे किती चोवीस वर्षाचा बरोबर मग मनीषाची वय किती आहे मनिषाचे वय पंधरा वर्ष आहे बरोबर आणि दीपालीचे वय किती असणार मग तर मनीषाच्या आणि दीपालीच्या वयांमध्ये चोवीस वर्षाचा फरक आहे म्हणजे परिणितीचा वय एवढा म्हणजे काय येणार दीपालीचे वय आपल्याला काढायचं असलं तर दिपालीचे वय किती येणार दीपालीचे वय तर पंधरा प्लस चोवीस बरोबर हा तर फरक चोवीस वर्षाचा आहे बरोबर मग किती येईल पंधरा प्लस चोवीस एकोणचाळीस वर्ष हे कोणाचं वय झालं दीपालीचं वय झालं मग तुम्ही म्हणाल सर फरक चोवीस वर्ष आहे मग तुम्ही वजा का केला नाही तर वजा पंधरा चोवीस वाजा केला तर मायनस होईल मायनस वय हो कधी असतं का मायनस नऊ येईल मायनस नऊ कधी वय होईल का वय झिरोपासून पासून सुरुवात होते एक दोन तीन बरोबर आहे म्हणजे दीपालीचं वय आलं एकोणचाळीस वर्ष व्यवस्थित बघा तुमच्या लक्षात येईल मित्रांनो आपण जे प्रश्न घ्यायचे होते वयवारीचे सर्व प्रश्न कवर केलेले आहेत ठीक आहे आता तुम्हाला होमवर्कसाठी प्रश्न देत आहे मी काय सर्व प्रश्न वाचून वगैरे दाखवणार नाही कारण त्यामध्ये तुमचाच वेळ जाईल ठीक आहे तर मी काय करतो हे प्रश्न आहेत बघून घ्या आणि याचं मी स्क्रीनशॉट काढून किंवा एक फोटो काढून एक दहा दहा सेकंदासाठी यूट्यूबवर टाकतो म्हणजे याच्या याच लेक्चरच्या खाली ठीक आहे म्हणजे तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते दोन दोन प्रश्न बघू शकता ह्या दोन दोन प्रश्नांची हा एक फोटो येईल एवढा ठीक आहे त्यानंतर तीन आणि चार क्वेश्चनचा फोटो येईल ठीक आहे त्यानंतर पाच अन सहा क्वेश्चनचा फोटो येईल ठीक आहे आणि त्यानंतर अजून चार क्वेश्चन आहेत ते हे क्वेश्चन आहेत सात आणि आठ क्वेश्चनचा एक फोटो येईल आणि नऊ आणि दहा क्वेश्चनचा असे फोटो मी एका खाली एक टाकेल आता ते तुम्ही पाहून सॉल्व करायचे आहेत आणि त्याची उत्तरं सर्व कमेंटमध्ये द्यायची आहेत ठीक आहे जेवढ्या जास्त कमेंट येतील तेव्हा तेवढं मला समजून जाईल की सर्वांना आपला वयवारी हा टॉपिक समजलेला आहे चांगल्या प्रकारे ठीक आहे यानंतर आपण आता शेकडेवारी म्हणजे टक्केवारी पर्सेंटेज इंग्लिशमध्ये म्हणतात तो टॉपिक घेणार आहे अंकगणिताचा मित्रांनो तुम्ही जर या वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका थँक्यू फ्रेंड